आणि आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे, कारण कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रानं मोठा दिलासा दिलाय. केंद्रानं कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलंय, तर प्रतिटन $550 किमान निर्यात मूल्य बंधन रद्द करण्यात आलंय. तर कांद्यावरील निर्यात शुल्कात देखील 20% कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच सोयाबीन तेलावरील आयात शुल्कामध्ये 20% वाढ करण्यात आलेली आहे. सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 5.5 वरून आता 27.5% पोहोचलंय. आयात शुल्क वाढीमुळे देशातील सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय. दरम्यान या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती प्रतिक्रिया पाहूयात. कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% 20% आणलेली आहे. यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. दरम्यान या संदर्भात रोहित पवारांनी जे ट्विट केलेलं आहे, रोहित पवारांचं ट्विट आपण पाहूयात. कांदा निर्यातीवर असलेल्या किमान निर्यात मूल्याची अट केंद्र सरकारनं रद्द केली असली तरी 40% निर्यात शुल्क अद्यापही कायम. केंद्र सरकारनं गेल्या वर्षाआधी 40% निर्यात शुल्क लादले, त्यानंतर किमान निर्यात मूल्याची जुलमी अट टाकून शेतकऱ्यांची कोंडी केली, तेव्हा मात्र एक शब्द न बोलणारे राज्यातील भाजपचे नेते मुख गिळून गप्प बसले आणि आता केवळ किमान निर्यात शुल्काची अट काढल्यावर केंद्र सरकारचं कौतुक करायला सर्वात पुढे आहेत. एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकतात असं रोहित पवार यांनी ट्विट करून निशाणा साधलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.